आता या शरद पवार यांच्या मुलाखतीबद्दल काय राजकीय प्रतिक्रिया येतात हे बघावं लागेल, तोपर्यंत अन्य काही बातम्या आपण पाहूया. 14 जून 2022 मध्ये शिंदेंनी मोदींसोबत सत्तेत जाण्यासाठी विनंती केली होती. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात गौप्यस्फोट केला होता. अयोध्येतील हॉटेलच्या माझ्या रूममध्ये येऊन शिंदेंनी मला विनंती केली होती असं राऊत यांनी म्हटलंय. तुरुंगात जाण्याचं वय राहिलं नाही असं शिंदे म्हणाले होते असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. ईडी सीबीआय मागे लागल्याचं शिंदे म्हणाले होते असं संजय राऊत यांनी म्हटलंय. 15 जून म्हणजे 14 जूनच्या रात्री हे महाशय माझ्या खोलीमध्ये आले आणि मला म्हणाले काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. मी लो काय घ्यायचा निर्णय? आपण मोदी बरोबर जायला पाहिजे. एवढंच म्हटले, मला आता तुरुंगात जायची इच्छा नाही. म्हणजे तुम्हाला तुरुंगात कोण आणि का पाठवते? तुम्ही असं काय क्रांतिकारक काम केलंय? नाही, माझ्या मागे ईडी आणि सीबीआय लागलंय. म्हणजे ईडीआय सीबीआय असं उगाच लागत नाही कोणाच्या मागे. शिवसेनेच्या नावावर कोट्यावधी शेकडो कोटी रुपये वाम मार्गानं कमवले, तुम्ही लूट केली आणि त्या लुटीला संरक्षण हवंय म्हणून तुम्ही मोदीचा मार्ग पकडला. कोणत्या तोंडानं तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना तोंड दाखवणार आहात एवढंच मला विचारायचं आहे. बाळासाहेब ठाकरेंना तोंड दाखवायचे? अरे बाळासाहेब राहू द्या, आनंद दिघेना तरी आपण तोंड दाखवू शकता का? आनंद दिघेच्या स्मारकावर जाऊन नतमस्तक व्हायची पण तुमची लायकी नाही.